हॅलो फ्रेंड्स, मी प्रमोद आपल्या सर्वांचे HP इंग्लिश क्लास ऑनलाईनच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काउंटेबल नाउन. काउंटेबल नाउन काय असतात, त्याचे डेफिनेशन काय असते, कशापासून आपण त्याचे प्लुरल फॉर्म बनवत असतो, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित उदाहरणाद्वारे समजावून घेणार आहोत. त्याच्या अगोदर आपण बघणार आहोत याच्या अगोदरच्या पार्टमध्ये काय बघितलं. याच्या अगोदरच्या पार्टमध्ये आपण बघितलं पार्ट ऑफ स्पीच. किती आहेत पार्ट ऑफ स्पीच? 8 आहेत. कोणते कोणते आहेत? नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव, वर्ब, ॲडवर्ब, प्रीपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन, हे पार्ट ऑफ स्पीच आहेत. त्याच्यानंतर आपण बघितलं टाईप्स ऑफ नाउन. टाईप्स ऑफ नाउन किती आहेत? प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, मटेरियल नाउन, कलेक्टिव नाउन आणि अब्स्ट्रॅक्ट नाउन, हे 5 आपण टाईप्स ऑफ नाउन बघितले. बरोबर, हे व्यवस्थित आपण उदाहरणाद्वारे समजावून घेतले कशा पद्धतीनं असतात, कशाला आपण प्रॉपर नाउन, कशाला आपण कॉमन नाउन, कशाला आपण मटेरियल नाउन म्हणत असतो, कशाला आपण कलेक्टिव नाउन आणि अब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणत असतो, कलेक्टिव नाउन कशा पद्धतीने येत असतं, वाक्यामध्ये काय म्हणून यूज होत असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्या व्हिडिओला बघा आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा. ओके, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांसोबत शेअर करा. चला तर मग आता आपण बघूया काउंटेबल नाउन काय असतं. काउंटेबल नाउन आपण त्याची डेफिनेशन कशी करू शकतो? काउंटेबल नाउनची आपण डेफिनेशन करू शकतो, काउंटेबल नाउन इज अ नाउन दॅट कॅन बी काउंटेड. म्हणजे काय? ज्या नाउनला आपण मोजू शकतो त्याला आपण काउंटेबल नाउन म्हणत असतो. आता आपण बघूया काउंटेबल नाउनचं जर आपल्याला प्लुरल बनवायचं असेल तर त्यासाठी आपण काय करत असतो. ज्यावेळेस आपल्याला एखादं काउंटेबल नाउन प्लुरल बनवायचं असेल त्यावेळेस आपण त्याच्यासोबत एस किंवा ES प्रत्यय लावत असतो. आता आपण बघूया याचे काही एक्झाम्पल. जर समजा मी एखाद्या प्राण्याचं नाव घेतलं, डॉग म्हणलं, डॉग हे काय? काउंटेबल नाउन आहे. कसं आहे? डॉग हे काउंटेबल नाउन आहे. जर समजा मला एक डॉग म्हणायचं असेल तर मी काय म्हणेल? अ डॉग म्हणेल किंवा वन डॉग म्हणेल. बरोबर, जर याला दोन आहेत असं म्हणायचं असेल तर मी काय म्हणेल? टू डॉग्ज म्हणेल. काय म्हणेल? टू डॉग म्हणेल. इथं डॉगचं डॉग झालं, इथं आपण एस प्रत्यय लावला, हे काय झालं? प्लुरल फॉर्म झालं. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की माझ्यापाशी एक पेन आहे तर मी काय म्हणेल? आय हॅव अ पेन म्हणेल. काय म्हणेल? आय हॅव अ पेन. याच्यावरून इथं काय समजतंय? याच्यावरून आपल्याला हे समजतंय की इथं एक पेन आहे असं दाखवतं, इथं अ पेन म्हणलेलं आहे. बरोबर, जर समजा माझ्यापाशी दोन पेन आहेत किंवा जर तिच्यापाशी दोन पेन आहेत असं म्हणायचं असेल तर काय म्हणेल? शी हॅज टू पेन्स असं म्हणेल. काय म्हणेल? शी हॅज टू पेन्स. आता याच्यामध्ये बऱ्याचशा जणांना कन्फ्युजन हे होत असेल, इथं काय म्हणलेलं आहे? हॅज म्हणलेलं आहे. बरोबर, मग हे हॅज याच्यासाठी आलेलं आहे का टू पेनसाठी? नाही आलेलं, कारण की सब्जेक्ट काय आहे? सब्जेक्टनुसार आपण इथं वर्ब घेत असतो. इथं सब्जेक्ट शी आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. बरोबर, त्याच्यामुळे इथं हॅज आलेलं आहे. इथं टू पेन्स, 10 पेन्स, 50 पेन्स किती असेल तर त्याचा फरक ह्या हॅजला काही होणार नाही, त्याचा फरक काही पडणार नाही. जे काय सब्जेक्ट असेल त्याच्यानुसार हे इथं वर्ब येणार आहे. समजलं? सी हॅज टू पेन्स. अशा पद्धतीने आपण हे वाक्य तयार करत असतो. समजलं हे? कशा पद्धतीने आपण काउंटेबल नाउन यूज करत असतो, काउंटेबल नाउन आपण प्लुरल कसं बनवत असतो. इथं टू म्हणलेलं आहे म्हणून इथं पेन्स झालेलं आहे. समजलं? आता आपण बघूया काउंटेबल नाउनसोबत दुसरं अजून काय काय येत असतं. काउंटेबल नाउनसोबत आपण नंबर्स यूज करत असतो, जसं की आपण आता म्हणलं 2 पेन्स, 10 पेन्स, 50 पेन्स किंवा अ डॉग, टू डॉग्स असं आपण म्हणलं होतं. बरोबर, याच्यासोबत आपण नंबर्स यूज करत असतो, 1, 2, 5, 10, 50, 100 जे काय असतील हे असे आपण नंबर्स यूज करत असतो. दुसरा अजून काय यूज करतो आपण काउंटेबल नाउनसोबत? काउंटेबल नाउनसोबत आपण आर्टिकल्स यूज करत असतो, जसं की म्हणलं अ डॉग, अ पेन. बरोबर, हे काय झाले? हे आर्टिकल झाले. आपण असे म्हणत असतो द हाऊस असंही आपण म्हणत असतो. हे काय झाले? हे आर्टिकल्स झाले. तुम्हाला आर्टिकल तर माहिती असतील, अ अँड द, ते आपण आर्टिकल पण ह्या काउंटेबल नाउनच्या अगोदर यूज करत असतो. आणि नंबर्स कोणते? नंबर्स आपण जसं की 3 कॅट्स, 5 डॉग्स, 10 डॉग्स असं पण आपण हे नंबर्स यूज करत असतो. आपण अजून काउंटेबल नाउनसोबत काय यूज करत असतो? काउंटेबल नाउनसोबत आपण अजून क्वांटिफायर्स यूज करत असतो. क्वांटिफायर्स कसे असतात? फ्यू, सम अशा पद्धतीचे हे क्वांटिफायर्स असतात. मी काय म्हणू शकतो? सम बुक्स म्हणू शकतो. हे काय? सम काय आहे? सम हे क्वांटिफायर आहे. हे ॲडजेक्टिवचं काम करत असतात. हे तुम्हाला मी ॲडजेक्टिवच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित उदाहरणाद्वारे समजावून सांगेल. समजलं हे? क्वांटिफायर्स, नंबर्स आणि आर्टिकल्स आपण काउंटेबल नाउनच्या अगोदर यूज करत असतो. आता आपण बघूया काउंटेबल नाउन्स आपण का शिकायला पाहिजेत, का महत्त्वाचे आहेत. जर आपण काउंटेबल नाउन्स व्यवस्थित समजून नाही घेतले, जर आपण काउंटेबल नाउन्स समजले नाहीत, शिकले नाहीत व्यवस्थित, तर आपल्या चुका होऊ शकतात. चुका काय होऊ शकतात? ज्यावेळेस आपण एखादं नाउन यूज करत असतो त्या नाउनसोबत जे वर्ब येणार आहे ते व्यवस्थित आलं पाहिजे, म्हणजे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट झालं पाहिजे. जर समजा सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट प्रॉपर नाही झालं तर वाक्य चुकीचं होतं.
मी तुम्हाला दोन एग्जाम्पल देतो, बघा एग्जाम्पल काय आहे ते. द डॉग आर सिटिंग ऑन द स्टोन हे एक वाक्य आहे, आणि दुसरं वाक्य आहे द डॉग इज प्लेइंग इन द गार्डन. अशा पद्धतीने दोन वाक्य आहेत. आता दोन वाक्य ही बरोबर आहेत का मला सांगा तुम्ही, दोन वाक्य हे बरोबर आहेत का? काय म्हणलेलं आहे, द डॉग आर सिटिंग ऑन द स्टोन, बरोबर. याच्यामध्ये डॉग नंतर काय आलेलं आहे, आर आलेलं आहे. डॉग काय आहे हे सिंग्युलर आहे, याला आपण प्लुरल केलेलं आहे का, डॉग्स केलं का, नाही केलेलं. मग हे जे नाऊन आहे हे नाऊन कसं आहे, हे सब्जेक्ट जे आहे सब्जेक्ट कसं आहे, सिंग्युलर आहे. म्हणून इथं ह्या डॉगसोबत काय यायला पाहिजे, सिंग्युलरच फॉर्म यायला पाहिजे, बरोबर. मग सिंग्युलर फॉर्म इथं काय येईल, डॉग इज येईल. काय येईल, डॉग इज येईल. म्हणून इथं हे वाक्य आपलं चुकीचं आहे, याला आपण असं करू शकतो द डॉग इज सिटिंग ऑन द स्टोन. अशा पद्धतीने आपण हे वाक्य तयार करू शकतो, हे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट प्रॉपर होत आहे, व्यवस्थित होत आहे. दुसरं वाक्य काय, दुसरं वाक्य आहे द डॉग्स इज प्लेइंग इन द गार्डन. आता इथं प्ल्युरल नाऊन घेतलेलं आहे, प्ल्युरल नाऊन घेतलेलं आहे, प्ल्युरल सब्जेक्ट आहे, पण तरी आपण इथं काय केलेलं, इथं सिंग्युलर वर्ब यूज केलेला आहे. सिंग्युलर वर्ब कोणतं आहे, ॲम इज, बरोबर. हे सिंग्युलर वर्ब असतात. मग हे सिंग्युलर वर्ब आपण इथं यूज केलेलं आहे आणि सब्जेक्ट काय, सब्जेक्ट प्ल्युरल आहे. म्हणून हे वाक्य कसं आहे, हे वाक्य चुकीचं आहे. इथं काय यायला पाहिजे, इथं डॉग्स आर यायला पाहिजे. आर काय, प्ल्युरल हेल्पिंग वर्ब आहे. समजतं आहे, ज्यावेळेस आपण एखादं सब्जेक्ट प्ल्युरल यूज करत असतो त्यावेळेस आपण त्याच्यासोबत प्ल्युरल हेल्पिंग वर्ब घ्यायला पाहिजे, प्ल्युरल वर्ब घ्यायला पाहिजे. समजलं? मग इथं काय येईल, इथं डॉग्स आर प्लेइंग इन द गार्डन. अशा पद्धतीने आपण हे वाक्य तयार करायला पाहिजे. म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे आणि हे वाक्य बरोबर आहे. मला ह्या तर गोष्टी समजल्या, हे नॉर्मल डॉग आहे, बफेलो आहे, किंवा अजून कुठल्या एखाद्या प्राण्याचं नाव आहे, कुठलंही नाऊन आहे, त्याला आपण ईएस किंवा ईएस प्रत्यय लावून प्ल्युरल बनवत असतो. पण काही नाऊन असे असतात जे की कंपाऊंड नाऊन असतात. आता कंपाऊंड नाऊन ज्यावेळेस असतात त्यावेळेस एकाच वेळेस दोन तीन शब्द असतात, मग त्या दोन तीन शब्दाला जर आपल्याला प्ल्युरल बनवायचं असेल, नाऊन जर आपल्याला प्ल्युरल बनवायचं असेल कंपाऊंड नाऊन, तर त्यावेळेस आपण ईएस किंवा ईएस प्रत्यय कुठं लावायला पाहिजे. आपल्यापेक्षा काही हायपरनेटेड कंपाऊंड नाऊन आहेत, जसं की ब्रदर इन लॉ, मदर इन लॉ, स्टेप ब्रदर, पासर बाय, हे काय आहेत, हे हायपरनेटेड कंपाऊंड नाऊन आहेत. आता याच्यामध्ये जर आपल्याला प्ल्युरल बनवायचं झालं तर कसं बनवू शकतो, आपण या शब्दाच्या शेवटी लावू शकतो का, ब्रदर इन लॉज म्हणू शकतो का, हे प्ल्युरल फॉर्म व्यवस्थित बनतं आहे का, नाही बनणार. मग याच्यासाठी आपण काय लक्षात ठेवायला पाहिजे, याच्यासाठी आपण लक्षात ठेवायला पाहिजे जे काय याच्यामधला मेन शब्द आहे, याच्यामधला जो मेन शब्द आहे त्याला आपण ईएस किंवा ईएस प्रत्यय लावत असतो. मग याचं प्ल्युरल फॉर्म कसं होईल, ब्रदर्स इन लॉ असं तयार होईल. काय होईल, ब्रदर्स इन लॉ, मदर्स इन लॉ, स्टेप ब्रदर्स इन. इथं स्टेप्सला आपल्याला ईएस प्रत्यय किंवा ईएस प्रत्यय लावायचं नाही आहे. कुठं लावायचं आहे, जो मेन शब्द आहे याच्यामध्ये मेन शब्द कोणता आहे, ब्रदर आहे. मग इथं काय होईल, स्टेप ब्रदर्स असं होईल. पासर बाय, पासर बाय काय असतं, पासर बायला मराठीमध्ये आपण म्हणत असतो वाटसरू. मग याचं प्ल्युरल फॉर्म कसं तयार होईल, प्ल्युरल फॉर्म होत असतं पासर्स बाय असं होईल. समजलं हे, जे काय आपला मेन शब्द असणार आहे त्या मेन शब्दाला आपण यस किंवा यस प्रत्यय लावून प्ल्युरल फॉर्म बनवत असतो कंपाऊंडमध्ये. क्लिअर झालं? आता दुसरे काही शब्द असे पण असतात, स्पूनफुल, हँडफुल, ह्या शब्दामध्ये स्पेस नाही आहे, ह्या शब्दामध्ये हायपन नाही आहे. मग या शब्दाला जर आपल्याला प्ल्युरल बनवायचं झालं तर काय करतो, आपण या शब्दांच्या शेवटी यस किंवा यस प्रत्यय लावत असतो. मग काय होतं, स्पूनफुलचं स्पूनफुल्स होत असतं आणि हँडफुलचं हँडफुल्स होत असतं. स्पूनफुल म्हणजे काय, स्पूनफुल म्हणजे चमचभर आपण म्हणत असतो आणि हँडफुल्स काय असतं, मुठभर. ओके, समजलं हे. आता याच्यामध्ये असेही नाऊन असतात जे की नाऊन आणि नाऊननं बनलेले असतात. हे कंपाऊंड नाऊन कसे, नाऊन आणि नाऊननं बनलेले असतात. जसं की डॉग हाऊस, फ्लावर पॉट, हे काय आहेत, हे दोन्ही नाऊन आहेत, पण हे याच्यामध्ये स्पेस नाही आहे, याच्यामध्ये हायपन नाही. त्यावेळेस आपण याला काय करत असतो, डायरेक्ट शेवटी ईएस किंवा ईएस प्रत्यय लावत असतो. मग हे कसे नाऊन होतील, याचे आपल्याला प्ल्युरल फॉर्म आपल्याला कसे बनवता येतील, याचे आपण प्ल्युरल फॉर्म असे बनवू शकतो, डॉग हाऊसेस, फ्लावर पॉट्स, अशा पद्धतीने आपण बनवू शकतो. पण काही कंपाऊंड नाऊन असे पण असतात, दोन्ही नाऊन असतात पण अशा पद्धतीने याच्यामध्ये स्पेस असतो, जसं की घोस्ट स्टोरीज, कॉफी टेबल, हे दोन्ही नाऊन आहेत आणि कंपाऊंड नाऊन आहेत. आता याला जर आपल्याला प्ल्युरल फॉर्म बनवायचं झालं तर कसं बनवू शकतो, असं करू शकतो का, घोस्ट स्टोरीज असं करू शकतो का, किंवा कॉफीज, टेबल्स असं करू शकतो का, नाही करू शकत. का नाही करू शकत आणि कशा पद्धतीने याचा रूल लागू होतो तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस दोन नाऊन एकासमोर एक येतात त्यावेळेस जे अगोदरचं नाऊन असतं ते ॲडजेक्टिव्हचं काम करत असतं.
काय करत असतं, ज्या वेळेस दोन नाऊन एकासमोर एक येतात त्यावेळेस अगोदरचं जे नाऊन असतं ते काय करत असतं, ते ॲडजेक्टिवचं काम करत असतं. थोडं मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन व्यवस्थित समजावून सांगतो. मी एक वाक्य घेतलं, वाक्य असं आहे आय सॉ अ गर्ल. काय म्हणलं? आय सॉ अ गर्ल, मी काय म्हणतो, एका मुलीला मी बघितलं. काही प्रॉब्लेम आहे का? याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. हे जे गर्ल आलेलं आहे याच्यासोबत आपण इथं आर्टिकल यूज केलेलं अ गर्ल म्हणलेलं आहे, बरोबर? म्हणजे एक मुलगी म्हणतो. पण याच्यामध्ये जर मी ॲडजेक्टिव जर यूज केलं, जर मी वाक्य असं तयार केलं आय सॉ अ ब्युटिफुल गर्ल, याच्यामध्ये ब्युटिफुल काय, ब्युटिफुल हे ॲडजेक्टिव आहे. काय आहे? ॲडजेक्टिव आहे. मग हे जे ॲडजेक्टिव आहे, या ॲडजेक्टिवला आपण यस किंवा यस प्रत्यय लावतो का? नाही लावत, बरोबर? आपण ॲडजेक्टिवला कधीही यस किंवा यस प्रत्यय लावत नाही. आपण त्याचे प्ल्युरल फॉर्म बनवत नाही, ॲडजेक्टिवचे प्ल्युरल फॉर्म बनत नसतात. मग त्याच पद्धतीनं इथं घोस्ट स्टोरी आहे, ते घोस्ट स्टोरी हे असं प्ल्युरल फॉर्म होईल, घोस्ट स्टोरीज असं होईल. कॉफी टेबलचं कॉफी टेबल्स असं तयार होईल. म्हणजे हे जे अगोदरचा शब्द आलेला आहे तो काय, ॲडजेक्टिवचं काम करत असतो. म्हणून आपण याला अगोदरच्या शब्दाला यस किंवा यस प्रत्यय लावत नाही. ज्यावेळेस आपल्याला एखाद्या कंपाऊंड नाऊनचं जर प्ल्युरल फॉर्म बनवायचं असेल, त्यावेळेस आपण जो शेवटचा शब्द असतो त्या शेवटच्या शब्दाला यस किंवा यस प्रत्यय लावत असतो. आता आपण बघूयात दुसरे काही कंपाऊंड नाऊन. दुसरे कंपाऊंड नाऊन कसे बनतात? ॲडजेक्टिव आणि नाऊन बनत असतात. मग कसे असतात? हायस्कूल, शॉर्ट स्टोरीज, डार्क रूम, हे काय, हे ॲडजेक्टिव प्लस नाऊन असतात आणि हे कंपाऊंड नाऊन आहेत. मग जर याचं प्ल्युरल फॉर्म बनवायचं झालं तर कसं बनवतो? हायस्कूल्स, शॉर्ट स्टोरीज, डार्क रूम्स, अशा पद्धतीने आपण याचे प्लुरल फॉर्म बनवत असतो. तुम्हाला मी आत्ता समजावून सांगितलं की आपण जे काही ॲडजेक्टिव यूज करत असतो त्याला कधीही यस किंवा यस प्रत्यय लावत नाही किंवा ते लागतच नसतात यस किंवा यस प्रत्यय. समजलं हे? अशा पद्धतीने आपण हे प्लुरल फॉर्म बनवत असतो. अशा पद्धतीने हे कंपाऊंड नाऊन्स आपण प्लुरल फॉर्म बनवू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल आणि समजत असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं नसेल तर, आणि गरजू विद्यार्थ्यांसोबत शेअर करा. जसं तुम्हाला याचा फायदा होत आहे तसं त्यांना पण त्याचा फायदा होत आहे. आता आपण अजून बघूया दुसरे अजून कंपाऊंड नाऊन कसे बनत असतात. काही बनत असतात वर्क प्लस नाऊन, जसे की फायर फायटर, सॉन्ग रायटर, हे काय, हे वर्क प्लस नाऊन आहेत आणि याला आपण डायरेक्ट काय करतो, शेवटी यस किंवा यस प्रत्यय लावत असतो. समजलं हे? अशा पद्धतीने आपण याचे प्लुरल फॉर्म बनवत असतो. आता आपण असे काही कंपाऊंड नाऊन बघूया ज्याच्यामध्ये दोन्हीही नावाला यस किंवा यस प्रत्यय लागत असतं. कोणते कोणते आहेत? जास्त नाही आहे, चारच शब्द आहेत ते कंपाऊंड नाऊन. तर त्याला आपण काय करत असतो, दोन्हीही नावामध्ये यस किंवा यस प्रत्यय लावत असतो. जसं की मॅन सर्वेंट, वुमन सर्वेंट, या दोन्हीही नावामध्ये काय होतात, प्ल्युरल फॉर्म लागत असतात. इथं काय, मॅन सर्वेंट आहे तर मेन सर्वेंट्स होईल. मॅनचं प्ल्युरल फॉर्म काय होतं, मेन होत असतं. इथं काय झालं, मग मेन सर्वेंट्स असं आपण याचं प्ल्युरल फॉर्म बनवत असतं. वुमनचं काय होतं, वुमेन होतं, वुमेन सर्वंट्स अशा पद्धतीने तयार होईल. पुढचं नाव कोणतं आहे, नाईट टेम्पलर्स. नाईट टेम्पलर्स आपण प्लुरल फॉर्म कसं बनवतो, नाईट्स टेम्पलर्स असं बनवत असतो. या दोन्ही नावामध्ये यस प्रत्यय लागत असतो. नाईट टेम्पलर काय असतो, नाईट म्हणजे सैनिक, आपण थोडक्यात सैनिक म्हणू शकतो किंवा सुरक्षा रक्षक म्हणू शकतो, बरोबर? आणि टेम्पलर, टेम्पलर काय आहे, जे जुन्या काळामध्ये विशेष करून मंदिराचे वगैरे संरक्षण करत होते त्याला नाईट टेम्पलर म्हणत होते. काय म्हणत होते, जे जुन्या काळामध्ये मंदिराचे वगैरे संरक्षण करत होते त्याला नाईट टेम्पलर म्हणत होते. मग त्याचा आपण प्लुरल फॉर्म कसं बनवू शकतो, नाईट्स टेम्पलर्स असं आपण बनवू शकतो. पुढचं आपलं कंपाऊंड नाऊन कोणतं आहे, पुढचं कंपाऊंड नाऊन आहे लॉर्ड जस्टिस. मग याला आपण प्लुरल फॉर्म कसं बनवू शकतो, लॉर्ड्स जस्टिस असं आपण याचं प्लुरल फॉर्म बनवत असतो. आपण ज्याच्यामध्ये प्लुरल फॉर्म बनवते वेळेस दोन्ही नावाला यस किंवा यस प्रत्यय लावतो ते असे हे फक्त चार शब्द आहेत. नेक्स्ट आपण बघूयात 100, 1000, 1,000,000, 1,000,000,000 हे वर्ड्स. या वर्डसोबत बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं की नेमकं आपण याच्यासोबत कधी यस लावतो कधी यस लावत नाही. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होत असतं याला प्लुरल कधी फॉर्म यूज करायचं आणि सिंग्युलर फॉर्म कधी यूज करायचं. तर बघूया आपण उदाहरणाद्वारे कशाबद्दल समजून घेऊ शकतो ते. मी एक वाक्य घेतलं, वाक्य आहे आय बॉट 10 dozen बनानाज. हे वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे, याला मी असं करायला पाहिजे का, आय बॉट 10 dozen बनानाज असं बनवायला पाहिजे का? नाही बनणार. का नाही बनणार, कसं नाही बनणार, याच्यामध्ये मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं या व्हिडिओमध्ये की ज्यावेळेस आपण दोन नाऊन यूज करत असतो, एका पाठोपाठ दोन नाऊन ज्यावेळेस यूज करत असतो त्यावेळेस अगोदरचं जे नाऊन असतं ते नाऊन एक ॲडजेक्टिवचं काम करत असतं. काय करतं, अगोदरचं जे नाऊन असतं ते अगोदरचं नाऊन ॲडजेक्टिवचं काम करत असतं. मग त्याच पद्धतीनं याच्यामध्ये डझन हे नाऊन एक ॲडजेक्टिवचं काम करत आहे.
आता नॉर्मली बघा, आपण मराठीमध्ये पण बोलताना काय बोलतो, मी 5 डझन बनाना आणले, मी 5 डझन केळं आणले, मी 10 डझन केळं आणले, मी 50 डझन केळं आणले, असं आपण बोलत असतो. आपण असं कधी म्हणतो का मी 10 डझनं केळं आणले, मी 50 डझनं केळं आणले, असं आपण कधी म्हणतो का? आपण असं कधीही म्हणत नाही. आपण काय म्हणतो, 10 डझन, 5 डझन, 50 डझन मी केळं वगैरे आणले, मी ॲपल आणले वगैरे, जे काय आपण डझनामध्ये घेतो त्या गोष्टी आपण काय म्हणतो, मी एवढं डझन आणलं, मी 10 डझन आणलं, मी 50 डझन आणलं, असं आपण बोलत असतो. याच्या अगोदर मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन पण सांगितलं होतं. एक्झाम्पल काय होतं, आय सॉ अ गर्ल. काय म्हणलं, आय सॉ अ गर्ल, मी काय बघितलं, एक मुलगी बघितली असं म्हणलं, बरोबर. मग याच्यामध्ये मी काय केलं, याच्यामध्ये एक ॲडजेक्टिव्ह यूज केलं. मी काय यूज केलं, एक ॲडजेक्टिव्ह यूज केलं, आणि ॲडजेक्टिव्ह यूज करून वाक्य कसं तयार केलं, आय सॉ अ ब्युटिफुल गर्ल म्हणलं. याच्यामध्ये ब्युटिफुल काय आहे, ब्युटिफुल एक ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणजे मी एक सुंदर मुलगी बघितली. आता जर समजा या वाक्याला मी असं म्हणलं, आय सॉ टू ब्युटिफुल गर्ल्स, हे वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे, हे वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे. मी काय म्हणतो आहे, आय सॉ टू ब्युटिफुल गर्ल्स. आता याच वाक्याला जर मी असं बनवलं, आय सॉ टू ब्युटिफुल्स गर्ल्स, असं वाक्य तयार केलं, हे वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे. तुम्ही म्हणताल हे वाक्य चुकीचं आहे, बरोबर आहे, हे वाक्य चुकीचंच आहे, कारण की आपण ॲडजेक्टिव्हला कधीही एस किंवा एस प्रत्यय लावत नाही, आपण ॲडजेक्टिव्हचं प्ल्युरल फॉर्म बनवत नसतो, बरोबर. मग ज्यावेळेस आपण ॲडजेक्टिव्हचा प्लुरल फॉर्म बनवत नाही, मग त्याच पद्धतीने ते याच्यामध्ये जे डझन आलेलं आहे त्यावेळेस आपण याला डझन्स नाही करणार, काय करणार, फक्त डझन करणार. आय बॉट 10 डझन बनानाज, जे काय असेल ते आपण इथं डझन म्हणत असतो, म्हणजे जे नाऊनच्या अगोदरचं नाऊन येतं त्याला आपण काय करत असतो, त्याला एक ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करत असतो. याच्यामध्ये जसं ब्युटिफुल्स होत नाही त्याच पद्धतीने हे डझन्स होत नाही. ओके, समजलं असेल हे. दुसरं एक एक्झाम्पल बघूया. दुसरं एक्झाम्पल आहे 5000 रुपीज आणि 5000 रुपीज, हे बरोबर आहे का हे बरोबर आहे, कोणतं बरोबर आहे याच्यामधलं. 5000 रुपीज बरोबर आहे. आपण मराठीमध्ये पण असं म्हणतो 5000 रुपये, 10000 रुपये, 50000 रुपये, बरोबर, असं आपण बोलत असतो. आपण असं कधी म्हणतो का 5000 रुपये, असं कधी आपण म्हणतो का 10000 रुपये, असं आपण कधी म्हणतो का, हे तुम्हाला ऐकायला पण एकदम असं विचित्र वाटेल, बरोबर. किंवा तुम्ही असं कधी म्हणलं ना सर 5000 रुपये, 10000 रुपये. जर आपण याला इथं असं केलं 5000 रुपीज किंवा 5000 रुपीज असं जर केलं तर हे वाक्य कसं होईल, हे जे शब्द आहे हे कसं होईल, हे चुकीचं होईल. तुम्हाला मी याच्या अगोदर सांगितलं, आता एक्झाम्पल पण दिलं होतं की आपण ॲडजेक्टिव्हला कधीही प्ल्युरल फॉर्म बनवत नसतो किंवा प्ल्युरल फॉर्म बनतही नसतं त्याचं. म्हणून ज्यावेळेस एका नाऊनच्या समोर दुसरं नाऊन जर असेल, एकासमोर एक जर डबल नाऊन असतील, तर अगोदरचं जे नाऊन आहे ते अगोदरचं नाऊन एक ॲडजेक्टिव्हचं काम करत असतं. मग हे ॲडजेक्टिव्हचं काम करतं म्हणून याला आपण कधीही प्ल्युरल फॉर्म बनवत नाही. मग तुम्ही कधी असंही ऐकलं असेल, हजारो लोक सभेला होते, 1000 रुपये मला भेटले, मग त्यावेळेस काय करायचं. ज्यावेळेस आपण असं म्हणत असतो की 1000 लोक सभेला होते, की 1000 रुपये मला भेटले, मी 1000 रुपये दिले, मी 1000 पुस्तकं वाचले, असं ज्यावेळेस आपण म्हणत असतो त्यावेळेस आपण काय करतो, जे थाउजंड्स आपण म्हणत असतो ते थाउजंड्सच्या नंतर आपण ऑफचा यूज करत असतो. आपण असं म्हणत असतो थाउजंड्स ऑफ रुपीज, थाउजंड्स ऑफ पीपल वर देअर, असं आपण म्हणत असतो. म्हणजे ज्यावेळेस आपण हजारो म्हणतो त्यावेळेस आपण काय करतो, याचं प्ल्युरल फॉर्म घेत असतो, थाउजंड्स असं म्हणत असतो, थाउजंड्स ऑफ रुपीज, थाउजंड्स ऑफ पीपल वर अवेलेबल इन द गार्डन, अशा पद्धतीने आपण हे वाक्य तयार करत असतो. म्हणजे केव्हा आपण थाउजंड्स यूज करायला पाहिजे आणि केव्हा आपण 1000 यूज करायला पाहिजे, हे तुम्हाला समजलं. आता याच्यामध्ये काही कन्फ्युजन होणार नाही, समजतंय. बाकीचे हे जे शब्द आहेत बिलियन, मिलियन वगैरे, हे ह्याच पद्धतीने यूज होतात. ज्यावेळेस आपण एकासमोर एक दुसरं नाऊन यूज करणार आहे त्यावेळेस अगोदरचं नाऊन हे ॲडजेक्टिव्हचं यूज होत असतं, हे तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला सोपं जाईल. मी असं करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि समजला असेल. जर तुम्हाला अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहिजे असतील तर एच पी इंग्लिश क्लास ऑनलाईनच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि या व्हिडिओला लाईक केलं नसतं प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा. गुड बाय.